अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर नेहमीच चर्चेत असते. सध्या अपूर्वा बिग बॉस मराठीच्या घरात आहे आणि तिथंही अगदी पहिल्या दिवसापासून अपूर्वाचा दरारा पाहायला मिळतोय. मात्र आता लग्नाबाबत अपूर्वानं मोठा खुलासा केलाय. दरम्यान अपूर्वाचं आधीही एकदा लग्न झालं होतं. अपूर्वानं काही वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता, मात्र लग्नाच्या काहीच महिन्यांनंतर अपूर्वाचा घटस्फोट झाला. रोहन देशपांडे याच्याशी तिनं 2014 लग्न केलं होतं. जवळपास 8 एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनीही लग्न केलं होतं, मात्र त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. मात्र आता अपूर्व दुसरं लग्न करण्याचा विचार करते. होय, तुम्ही ऐकताय ते अगदी खरंय, आणि याचाच खुलासा तिनं बिग बॉस मराठीच्या घरात केलाय. बॉसमध्ये अक्षय आणि अमृता देशमुख यांच्यासोबत अपूर्वा गप्पा मारत होती. तेव्हा अपूर्वानं म्हटलं, माझ्या इतकी शांत मुलगी या घरात कोणीच नाही, तरीही सगळे मलाच बोलतात. तर यावर अक्षयनं गमतीनं अपूर्वाला विचारलं, लग्नाचं वय झालं तरी तुला कोणी मुलगा मिळाला नाही का? तर यावर अपूर्वानं उत्तर दिलंय, अजून हवा तसा खजिना मला मिळाला नाही. मी खजिना शोधते पण अजूनही मला सापडत नाही. तसेच लग्न करण्यासाठी आपण कोणत्याही अटी घालणार नसल्याचंही अपूर्वानं सांगितलंय. तेव्हा आता अपूर्वा दुसरं लग्न कधी आणि कोणासोबत करणार याची मात्र तिच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. तुम्हाला याविषयी काय वाटतं, तसंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि मराठी कलाविश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजलासुद्धा नक्की लाईक करा. पाहत रहा लोकमत फिल्मी.